जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी करा पटा विहीर मस्तकी तुरा ओबऱ्याचा कुटका अंडऱ्याचा भडका बोल अगं तुझी आणि श्री खंडेरायांची भेट व्हावी यासाठी त्यांनी तुला त्या खडावा दिल्या होत्या आणि तू मात्र त्याचा एकदाही वापर केला नाहीस. बानू हीच ती योग्य वेळ आहे त्या खडावांचा उपयोग करण्याची. बानू आता कुठलीही शंका मनात आणू नकोस. आजच त्या खडावांचा उपयोग कर आणि त्या घालून श्री खंडेरायांची भेट घे. पर जाऊ कशी महाराज? बानू मनात कुठे जायचे आहे त्याची फक्त इच्छा ठेव आणि त्या खडावा घाल. आणि महत्वाचं म्हणजे निघण्याच्या आधी न विसरता हळदीच्या शिवलिंगावर बेलपत्र वाहा म्हणजे श्री खंडेरायांना कळेल की तू निघाली आहेस. वहजी आता अधिक वेळ घालवू नकोस. शुभम भवतु. वय महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आजच नाही नाही आत्ताच खंडोबांची भेट घ्यायला जाते बघ. हा चला प्रधानजी तुम्ही आहात म्हणून मी निश्चिंत आहे. देवा हे तुम्ही असं म्हणता आणि सगळं माझ्या अंगाशी येत. प्रधानजी आता उपाय सांगत आहात ना? प्रधानजी 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 हे काय चालले आहे? आपण काय बघत आहात? देवा कुणी नाहीये ना हे बघत होतो. एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. काय? ती लतिका तुमच्या सौभाग्यवतीची सखी सगळीकडे लक्ष ठेवून असते. प्रधानजी आता सांगायला तुम्ही इतका वेळ का घेताय? अहो देवा पाहुणे येणार आहेत करे पठारावर. कोण पाहुणे? कोण? देवा आलं लक्षात. त्यांना तुमच्या सासूबाईंनी बघितलं तर काय होईल देवा? प्रधानजी त्याची कल्पना न केलेलीच बरी. देवा प्रधानजी प्रधानजी देवा प्रधानजी काय चाललंय हे? देवा मी काय म्हणतो तुम्ही सासूबाईंना नेवासेला परत पाठवून द्या. पर्यायाने सासरेबुवांना देखील. म्हणजे
म्हणजे सगळं सुरळीत होईल. ते इथे आहेत म्हणून म्हाळसा देवी अस्वस्थ आहेत. तुमच्याशी बोलत नाहीत त्या कारण त्या तुमच्यावर रागावल्या आहेत. त्यांना परत पाठवण्याचा पर्याय चांगला आहे, पण प्रधानजी त्यांना पाठवणार कसं? देवा आता कृपया ह्याची जबाबदारी माझ्यावर टाकू नका. कसं करायचं काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. तुम्हाला कसली भीती? अहो प्रधानजी, देव झालो म्हणून काय झालं? सासरची भीती कोणाला चुकली आहे का? बरं देवा मी येऊ. असं कसं? प्रधानजी आता तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. सासरे बुवांना भेटून बघूया काय पुढे होतंय ते. नको देवा. प्रधानजी चला. परंतु देवा. प्रधानजी चला. म्हाळसा मी जाऊ. लतिका मला तुला एक विचारायचे आहे. लतिका, आई बाबा आल्यापासून तू त्यांना काही सांगितलं नाहीस ना? मी कसं सांगेन म्हाळसा? तुझं अहित व्हावं असा विचार मी कसा करेन? आणि मुळात आई बाबांना त्रास होईल असं मी कसं सांगेन त्यांना? लतिका रडू नकोस, डोळे पूस. प्रत्यक्ष पतीनेच कशाचीही कल्पना न देता जे सांगायचं नव्हतं तेच बाबांना सांगितलं. त्यामुळे दुसरं कोणी आता कसं वागेल हे लक्षात येत नाही अगं माझ्या. तू वाईट वाटून घेऊ नकोस हा. माझ्या जिवंत देहाची शिळा झाली होती हे यांनी बाबांना सांगितलं. बाबांना त्याचा धक्का बसला. आणखीन यांनी बाबांना काही सांगितलं असेल काय वाटतं तुला? म्हाळसा त्यांनी बानू बद्दल तर काही सांगितलं नसेल ना? असं झालं असेल तर बाबा यातून कधी सावरणार नाहीत. मी एक सुचवू. श्री खंडेराय आणि बानू यांची यापुढे कधीही भेट होऊ न देणं हाच यावरचा एकमेव उपाय आहे. हो पण कसं शक्य आहे ते? त्याचा विचार करावा लागेल. आधी मला बाबांनाच विचारावं लागेल की त्यांना यांनी नक्की काय काय सांगितलंय ते. ये म्हणजे अगं लय झालं ग. अजून बानू कशी आली नाही होय? अरे येईल. शेरड कुठं आहे? अरे बा शेरड सोडली बघ रानातच. येतील ना अगून. शेरडसनी रान सोडून दिली? अगं बानू काय केलंस तू? बानू
अगं काय झालं ग? अगं म्हणजे अगं पानू अगं थांब ना, अगं पडशील ना. म्हणजे आज मी लई आनंदात आहे बघ. अगं पर आज असं झालं तरी काय? अगं म्हणजे आज मी खंडवसनी भेटायला जाणार आहे. आत्ता वय वय आत्ताच. अगं त्यांनी मला खडावा दिले आहेत ना, मग त्या घालून जाणार आहे म्या. भानू अगं आता दिस आहे बघ, संधी लोक आहेत वस्तीवर. आता ग एक काम कर, तू राजच्याला जा खंडोबासनी भेटाया. राजच्याला तुला कोणी बी बघणार नाही बघ. हा माझ्या ध्यानातच आलं नाही बघ. बरोबर, मी त्या राजच्यालाच भेटाया जाईल. काय झालं देवा, अचानक का थांबलात? प्रधानजी जरा विचार करत होतो. कसला? प्रधानजी मला एक सांगा, रात्री करे पठारावर माणसांची येजा असते का? कस आहे देवा, दिवसा करे पठारावर कुणाची ना कुणाची तरी येजा असतेच, परंतु रात्री मात्र तेथे शुकशुकाट असतो, कोणीही येजा करत नाही, सगळीकडे शांतता असते. चांदण्या रात्री करे पठारावर लख चांदणं पडलेलं असतं, अशा वेळी ती जागा विलक्षण सुंदर दिसते. म्हणजे रात्रीच्या वेळी ते चांदणं पाहायला देखील तिथे कोणीही नसतं? होय देवा, थोडक्यात रात्री करे पठारावर गेलं तर तिथे कोणीही पाहणार नाही. प्रधानजी कधी कधी मला काय करावं ते सुचतच नाही. देवा, करे पठाराचा विषय तुम्ही का काढलात हे मी समजू शकतो, परंतु देवा आपलं आत्ताचं काम अधिक महत्वाचं आहे, ते आधी करूया. तुम्हाला तिम्मा शेठच्या कक्षात जायचंय. तुम्हाला नाही प्रधानजी, आपल्याला. देवा मी तिथे येऊन काय करू? प्रधानजी तुमचे सहाय्य मला नेहमीच मोलाचे ठरलेले आहे. देव असो वा माणूस, सासरच्या लोकांची भीती सगळ्यांनाच असते. चला अतिथी कक्षात जाऊया, आज बऱ्याच गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. होय देवा, आपण घाई का करता आहात हे ध्यानात आलंय माझ्या. म्हणजे इथली सगळी कामं आटपून तुम्हाला रात्री करे पठारावर एकांतात जाता येईल. होय. हे सारं काय चाललंय काहीच कळेन असं झालंय. मायानंदा, अहो नसत्या गोष्टींचा विचार करून डोक्याला ताण नाही दिलात तर बरे होईल. बाई बाई बाई, अहो नवरा आजारी असताना कोणत्या बाईचं चित्त थाऱ्यावर राहणार आहे? एकीकडे नवरा आजारी, दुसरीकडे मुलीची काळजी. येऊ का? आपण विश्रांती घ्या. अहो असे कसे, आपण इथे आलात आणि मी झोपूनच आहे हे मनाला पटत नाही. तिम्माशेठ आपण अशी औपचारिकता का पाळता? मी आपल्याला मागेही सांगितलं होतं की अशी औपचारिकता आपण मनात नका ठेवू. अहो आपली प्रकृती बरी नाहीये तेव्हा आपण विश्रांतीच घेतलेली बरी. Thank you.
आपण असे उभ्या का? आपण बसा ना. हो आता आपली प्रकृती कशी आहे? चेहऱ्यावर अजून थकवा दिसतो आहे. आता थोडी बरी आहे, परंतु मन अजूनही अस्वस्थच आहे. हिमाशेठ, अहो आपल्या मनात काय चाललं आहे? आपल्या मनाची काय इच्छा आहे? मनात कोणताही संकोच ठेवू नका तिम्माशेठ. आता लवकरात लवकर नेवासेला जावे असे म्हणतो. अहो तुमची प्रकृती अजून पूर्णपणे बरी नाही झाली, तेव्हा अजून काही दिवस तुम्ही इथे थांबला असतात तर? हो ना, सगळे आहेत काळजी घ्यायला इथे. नाही नाही, हे बरे दिसत नाही. पाहुण्यासारखे आले तर पाहुण्यासारखेच राहावे माणसाने. शिवाय लेकीच्या घरी राहणे हे मनाला पटत नाही. तेव्हा आम्ही नेवास्याला परत जातो. तिम्माशेठ, आता तुमची अशीच इच्छा असेल तर ती मी कशी टाळणार? पण मला असे वाटत होते की अजून इथे आपण काही दिवस थांबला असतात तर बरे झाले असते. तिम्माशेठ, मला असं वाटत की म्हाळसा देवींना हे सांगायला हवं. म्हाळसा देवींना देखील आपल्या मनात नेवासेला जायची इच्छा आहे हे कळणं गरजेचं आहे. नाहीतर तिला असे वाटायला नको की आम्ही तुम्हाला थांबवले नाही. देवा, आपले मन मोठे आहे, माणसाला देखील याची कल्पना आहे, पण तिचे काही चुकत असेल तर मी आपली क्षमा मागतो. तिम्माशेठ, तुम्ही अशी का क्षमा मागता? तुम्ही काळजीही करू नका. तुम्ही जरी नेवासेला परत गेलात तरी म्हाळसेला इथे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सगळे माझ्याकडे असे का पाहत आहात? कारण आम्ही आता तुझ्याबद्दलच बोलत होतो. तुम्हाला बाबांना अजून काही सांगायचे आहे का? नाही, उलट त्यांच्याच असं मनात आहे की त्यांनी परत आता नेवासेला जावं. मी त्यांना म्हटलं की हे योग्य नाही, आपली प्रकृती अजून पूर्णपणे बरी नाही झाली आणि आपण त्यांचे आदरातिथ्य करायला हवं. आणि महत्वाचं म्हणजे म्हाळसेशी ह्या विषयावर बोलायला हवं. आपण तिच्याही मनाचा विचार करायला हवा. हो, असं मला असे वाटते की जोपर्यंत तिम्माशेठ यांना बरे वाटत नाही तोपर्यंत त्यांनी इथेच राहावं.
पण त्यांच्याच मनात असं आहे की त्यांनी नेवासेला परत जावं. याविषयी मी त्यांच्याशी बोलेनच, पण आता मला बाबांशी एकांतात बोलायचे आहे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. दिपाशे आपण काळजी घ्या. प्रधानजी. होय देवा. अहो, श्री खंडेराय आज काहीसे वेगळेच वागत होते, नाही का? आई, मला बाबांशी एकांतात बोलायचे आहे. बाई बाई बाई, खरच खरच इथे काय चाललंय काहीही कळत नाही. सगळ्यांना सगळ्यांशी बोलायचंय, केवळ माझ्याशी बोलायला कुणालाही वेळ नाही. आई नाही, खरंच आहे, कुणीही बोलू नका माझ्याशी. जातेच मी कशी नेवासेला.